शेतकरी मोठ्या कष्टानं शेती पिकवतो, मात्र त्याचा शेतमाल जेव्हा बाजारात विक्रीसाठी घेऊन जातो तेव्हा व्यापारी त्याच्या मालाचा दर ठरवतात आणि बहुतेक वेळा त्याला कवडीबोल दरानं शेतमालाची विक्री करावी लागते. या व्यवहारात केवळ व्यापाऱ्यांचे खिसे भरतात, व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून थेट ग्राहकांना शेतमाल विकण्यास सुरुवात केली. पाहूया नाशिक जिल्ह्यातील बळीराजाच्या एकीचा हा अनोखा प्रयोग. 22 23 25 25 25. नाशिक जिल्ह्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज रात्री शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याचा लिलाव केला जातो. स्थानिक व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी इथे येतात. तसंच हा भाजीपाला मुंबई, पुणे, नाशिक आणि सुरत या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शेतकरी ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची विक्री केली जाते. देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. शेतमाल व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी त्याची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. शेतकऱ्यालाही चांगल्या प्रमाणात त्या भाजीपाल्याचा मोबदला मिळाला आणि ग्राहक जो आहे ग्राहकालाही तो ताजा आणि कमी पैशात माल मिळाला. 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 2014 साली देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि आज या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक असा दोघांनाही होतोय. विशेष म्हणजे राज्य सरकारनं देवळा ॲग्रो कंपनीला मुंबईतील मंत्रालय परिसरासह विविध 17 ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. ॲग्रो कंपनीनं शेतकऱ्यांच्या मुलांना या 17 ठिकाणी शेतमाल विक्री करण्याची परवानगी दिली आहे. तसंच शेतमाल वाहतुकीसाठी नाममात्र भाडेतत्वावर कंपनीनं वाहनं उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध झालाय. जो शेतकऱ्यांचा माल येतो आपण डायरेक्ट विधान भवनला पाठवतो स्टॉलवरती. जो उरलेला त्यांचा माल आहे तो आपण ह्या मार्केटमध्ये विक्री करतो. इतर मार्केटची पोझिशन अशी आहे, तिथं छोटे छोटे ग्राहक असतात खरेदीला. मग टमाट्याचं जर आता आम्ही 100 कॅरेट नेले तर तिथं 4 जण 100 रुपये घेईल, त्याच्यानंतर दुसरं एक ग्राहक येईल ते 90 रुपये घेईल, काही 80 रुपये घेतील. म्हणजे सरासरी भाव तिथं घसरत येतो किंवा शेवटच्या मालाला किंमत कमी भेटते. पण त्या मार्केटची तुलना इथली तुलना जर केली इथं 1 कॅरेट तुमचं जर 100 रुपयाला गेलं तर तुमचे आणलेले आपले सगळे आमचे 100 च्या 100 कॅरेट त्याच भावाने जातील. ही एक मोठी तफावत आहे आदर मार्केट आणि या मार्केटमधली. देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणं, खतं आणि कीटकनाशकं किफायतशीर दरात उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे खतं आणि कीटकनाशकांसाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबली आहे. शेतीला जे बॅकवर्ड लिंकेजेस लागतात, पायाभूत सुविधा लागतात, त्या एकत्र विकत घ्यायच्या वाटून घ्यायच्या आहे. शेतातला माल वेगवेगळा करून विकायचा आहे. म्हणजे विकत घेताना पैशाची बचत होते, म्हणजे उत्पादन खर्च वाचतो आणि विकताना नेमका प्रॉब्लेम शेतकऱ्याला तोच येत होता, त्याच्यावरच आम्ही हे सोल्युशन काढलेलं. विकताना थेट ग्राहकाजवळ गेल्यानंतर आपल्याला 1-2 पैसे मिळतात, ग्राहक समाधानी राहतो, त्याला स्वच्छ ताजा भाजीपाला मिळतो. प्रायव्हेट दुकानांवर मध्ये रेटबद्दल प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे रेट राहायचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हव्या त्या दरात किंवा योग्य दरामध्ये ते मिळत नव्हतं. आणि या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे शेतकऱ्यांना बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स हे योग्य दरात मिळायला लागले. शेतकरी मोठ्या कष्टानं शेतमाल पिकवतो, मात्र बाजारावर व्यापाऱ्यांचा कब्जा असल्यामुळे त्याला मातीमोल भावानं शेतमालाची विक्री करावी लागते. व्यापाऱ्यांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीनं पुढाकार घेतला आणि त्यात त्यांना यश आलं. आज ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू लागलाय. तसंच ग्राहकांनाही ताजा आणि रास्त दरात भाजीपाला उपलब्ध होतोय. देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा हा प्रयोग राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी अवलंबण्याची आज आवश्यकता आहे. देवळा मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.